हॅलो स्टुडंट ह्या व्हिडिओमध्ये आपण थर्टीन जो आपला लेसन आहे याचा ह्या व्हिडिओचा हा व्हिडिओ त्याचा सेकंड पार्ट आहे अवर डायट थर्ड स्टँडर्ड एन्व्हॉर्मेंटल स्टडीचा थर्टीन लेसन अवर डाएट याच्यामध्ये आपण वन पार्ट कंप्लीट केलेला आहे व्हिडिओचा आता आपण इथून सेकंड पार्ट स्टार्ट करणार आहोत पहा याच्या आधीचे सगळ्या लेसनचे एक्सप्लेनेशनचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत तसेच सगळ्या लेसनचे एक्झरसाईजसुद्धा तुम्हाला मी सोप्या भाषेमध्ये छोटे छोटे क्वेश्चनचे आन्सर देऊन की जेणेकरून तुम्हाला पाठ करायला सोपे जातील अशी क्वेश्चनचे आन्सर दिलेले व्हिडिओसुद्धा चॅनलवरती आहेत तसेच मॅथ्सचे एक्सप्लेनेशन प्लस एक्झरसाईजचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत ते पाहण्यासाठी मी कमेंट बॉक्समध्ये दे लिंक देईन दोन लिंक असतील एक ईव्ही एस एक मॅथ्स ई व्ही एसची ओपन केलीत की के आत्तापर्यंत झालेले माझ्या चॅनलवरचे सगळे व्हिडिओ तिथे येतील त्यातला तुम्हाला जो हवे तो चॉईस करून तुम्ही बघू शकता मॅथ्सचं सुद्धा सेम सगळे व्हिडिओ क्लिक केलेत की येतील तुम्हाला जो हवे तो बघू शकता तसेच चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा याच्यामुळे तुम्हाला मी व्हिडिओ टाकल्या टाकल्या तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन येईल म्हणजे तुम्हाला व्हिडिओ शोधत बसायला लागणार नाही चला तर मग स्टार्ट करूया आपण लेसनकडे तुम्हाला आहे कॅन यू टेलमध्ये विचारले विल पंपकीन बी कुक ॲट ऑल द चिल्ड्रन्स हाऊस ऑन द सेम डे प्रत्येक मुलाच्या घरी भोपळा हा एकाच दिवशी शिजवला जातो का म्हणजे तुमचे फ्रेंड असतील तुम्ही चार फ्रेंड असाल तर चार फ्रेंडच्या घरी एकाच दिवशी भोपळा होतो भोपळा सोडा एकाच दिवशी वांगी होतात वांगी असो एकाच दिवशी कोबी होते एकाच भाजी होते का एकाच दिवशी नाही तर प्रत्येकाच्या घरात प्रत्येक दिवशी वेगवेगळं असतं म्हणजे आज तुमच्याकडे कोबी असेल त्याच्याकडे भोपळा असेल एखाद्याकडे दे वांगं असेल ब्रिंजल असेल एखाद्याकडे पोटॅटोची भाजी असेल म्हणजेच प्रत्येक मुलाच्या घरात किंवा प्रत्येक आपल्या बा फ्रेंडच्या घरात वेगवेगळी भाजी केली जाते एकाच दिवशी सेम भाजी नसते वूड यू लाईक इफ लाईक इट इफ यू गॉट अ सेम मेन्यू ॲट एव्हरी मिल एव्हरी डे तुम्हाला आवडेल का एक बघा हां एकच मेन्यू रोजच्या रोज भले तुम्हाला कितीही तो आवडत असू दे तुम्हाला बघा आता नॉनव्हेज आवडत असेल फिश आवडत असेल म्हणून तुम्ही रोज एकच टाईपचं फिश खाऊ शकता का अजिबात नाही भाजी तुम्हाला पोटॅटोची भाजी आवडत असेल व्हेजिटेबल पोटॅटोची भाजी आवडत असेल तर तुम्ही रोज तीच खाऊ शकता का नाही खाऊ शकत आपण आपला कंटाळा येतो वाय कॅन वी नॉट गेट मँगोज थ्रूआउट द इयर वर्षभर मँगो भेटतात का आपल्याला नाही तर मँगोचा सीझन हा फक्त मे महिन्यामध्येच असतो तो मे महिन्यामध्येच मँगो येतो वर्षभर आपल्याला मँगो मिळू शकत नाही तुम्हाला असं सांगितलं आहे व्हरायटी इन फूड म्हणजे फूडमधली विविधता आपल्याला बघायची आहे वेगवेगळ्या प्रकारचे आपण फूड बघूया व्हरायटी इन फूड वी एट अ लॉट ऑर लिटल डिपेंडेंट ऑन अवर हंगर वी आर म्हणजे आपण जास्त खातो किंवा कमी खातो कशावर डिपेंड असतं आपल्या लागलेल्या भूकेवरती आपण किती हंगरी आहोत त्याच्यावरती आपण जास्त हंगरी असू तर जास्त खातो कमी असू तर कमी खातो दॅट इज अवर हंगर डिटरमाइन हाऊ मच वी एट आपली भूक ठरवते की कि आपण किती खाणार हिअर वी आर थिंकिंग अबाउट द अमाऊंट वी इट इथे आपण किती आ, किती क्वांटी क्वांटिटीमध्ये खातो आहे किंवा किती प्रमाणात खातो आहे त्याचा विचार करतो आहे समजते तुम्हाला म्हणजे आज मला भूक जास्त लागली तर मी दोन चपाती खाईन आज कमी आहे तर मी एकच चपाती खाईन किंवा एकच भाकरी खाईन हे आपण काय करतो अमाऊंट ठरवतोय किती खातो आहे त्याची बरोबर वी ऑल्सो नीड टू कन्सिडर विच फूड आयटम वी इट म्हणजे आपण कोणते आयटम खातो आहे हे सुद्धा कन्सिडर करणं आपण गरजेचं आहे डिफरंट पीपल इन्क्लूड डिफरंट फूड आयटम ऑफ फूड इन दअर डाएट व्हा व्हॉट कुड बी द रिजन फॉर दॅट म्हणजे तुमच्या जेवणामध्ये एकाच दिवशी वेगवेगळे वेग 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 पदार्थ आपण खातो तसेच वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे पदार्थ आपण खातो किंवा एकच पदार्थ रिपीट करत नाही तसेच आपल्या डाएटमध्ये वेगवेगळे पदार्थ असतात मग ह्याचं कारण काय असेल बघा इफ ओन्ली अ सर्टन कॉम्बिनेशन ऑफ डिश इज प्रिपेर्ड एव्हरी डे द देन वी हॅव टू इट द सेम फूड ऑल द टाईम हॅविंग सच मिल वूड बी बोरिंग चोस सो डिफरंट डिशेस आर प्रिपेर्ड इन टर्न जर रोज एकच प्रकारचं अन्न खाल्लं तर आपल्याला कंटाळासुद्धा येतो आपल्याला जेवणाची इच्छा होत नाही रोज आपल्या घरात वेगवेगळे पदार्थ म्हणजे आज आपल्या घरात पोटॅटोची भाजी असेल तर उद्या ब्रिंजल बनेल परवा फिश खाणार असाल तुम्ही दिवशी चिकन बनेल असं वेगवेगळं रोज तुमच्या जेवणामध्ये बनवलं जातं याच्यामुळे काय होतं तर आपल्याला जे जेवतो त्याचा कंटाळा येत नाही आणि सगळे पौष्टिक जे घटक असतात ते सुद्धा आपल्या जेवणात येतात इन रीजन वेहर राइस ग्रोन इन प्लेंटी राइस बिकम द मेजर पार्ट ऑफ द डाइट ऑफ द पीपल लिविंग देयर इन रीजन वेर ज्वार और पास्ता आर मेजर क्रॉप पीपल इंक्लूड मोर ऑफ भाकरी इन देयर मील इन सर्टन रीजन व्हीट इज द मेजर क्रॉप पीपल इन विच रीजन ईट मोर चपातीज़ फिश अवेलेबल इन प्लेंटी इन सी देयर फॉर द पीपल इन कोकन है लॉर्ड्स ऑफ फीश इन देयर डायटे ब ज्या ठिकाणी भाताचं पीक घेतलं जातं तिथे जास्त प्रमाणात भात खाल्ला जातो बघा हा समुद्रकिनारपट्टीच्या इथे महत्वाचं स्टेपल फूड काय आहे त्यांचं तर भात आणि मासे फिश अँड राईस का तर तिथे भाताचं राईसचं पीक जास्त प्रमाणात घेतलं जातं आणि फिश तिथे बघा इथे बघा फिश अवेलेबल होतात समुद्रकिनारा असल्यामुळे मग ते लोक राईस राईसचा भात करतात राईसचीच भाकरी केली जाते उकडीचे मोदक सुद्धा राईसचे केले जातात माहिती तुम्हाला मग राईसपासून जे जास्तीत जास्त बनतं ते त्या भागामध्ये खाल्लं जातं कुठे जिथे राईस जास्त पिकतो मग जिथे च गव्हाचं पीक व्हीट जास्त येतं मग तिथे गव्हापासून बनवलेले पदार्थ जास्त खाल्ले जातात किंवा जिथे बाजरीचं पीक जास्त येतं तिथे बाजरीपासून बनवलेले थालीपीठ म्हणा भकरी म्हणा म्हणजे बाजरीचे पदार्थ केले जातात भाज बाजरी जिथे जास्त पिकते तिथे बाजरीचे सांडके केले जातात असे बाजरीच्या जास्त प्रमाणात बाजरीचा वापर केला जातो बाकी सगळं खाल्लं जातं व्हेजिटेबल वगैरे पण जे जास्त प्रमाणात तिथे पिकतं ते जास्त प्रमाणात खाल्लं जातं समुद्र किनारपट्टी म्हणजे कोकण भागामध्ये बघा भागा, त्यांच्या जेवणामध्ये फिश खूप असतं का तिथे फिश खूप छान मिळतात फिश तिथे इझिली अवेलेबल होतं म्हणून तिथे फिश जास्त प्रमाणात खाल्लं जातं फिशची व्हरायटी मिळते जर तुम्ही फिश खाणावे असाल तर फिशची व्हरायटी तुम्हाला माहिती आहे पॉपलेट असतं सुरमई असते बोंबील असते बरोबर किंवा प्रॉन्स असतात हे सगळे फिशची व्हरायटी आहे आणि ते जिथे समुद्र किनारपट्टी आहे तिथे खूप प्रमाणात मिळतं आणि ते तिथे जास्त प्रमाणात खाल्लंसुद्धा जातं पुढे बघा डिपेंडिंग ऑन देअर सीजन वी गेट डिफरंट व्हेजिटेबल अँड फ्रूट ॲट डिफरंट टाईम ऑफ द इयर अकॉर्डिंग टू द फूड आयटम इन अवर डायट अल्सो चेंज व्हॅन देअर इज सेरेमनी स्पेशल डिस आर प्रिपेर्ड वी मेक स्वीट इस्पेशली व्हॅन वी सेलिब्रेट अ फेस्टिवल बघा जसं आपण बघितलं की जिथे जे पिकतं राईस पिकतं ते जास्त खाल्लं जातं भाकरी जिथे जास् बाजरी जास्त असते तिथे जेवणामध्ये जे बाजरीचं प्रमाण जास्त असतं व्हीट असतं तिथं व्हीट म्हणजे गोव्हाचं प्रमाण जास्त असतं तसंच सीझन सुद्धा आपलं फूड चेंज होतं म्हणजे एखाद्या आता मँगोचा सीझन आला मेमध्ये की आपण मँगो खातो फ्रूट्स बरोबर तसंच ज्या सीझनमध्ये जे फ्रूट्स अवेलेबल होतं ते आपण जास्त खातो तसेच व्हेजिटेबलसुद्धा ज्या सीझनमध्ये जे व्हेजिटेबल अवेलेबल होतात ते व्हेजिटेबल जास्त खाल्ले जातात त्या त्या सीझननुसार आपलं डाएट हे चेंज होत जातं बरोबर आता मार्केटमध्ये तुम्हाला ब्रिंजल किंवा ह्या अशा भाज्या बाराही महिने म्हणजे वर्षभर पूर्ण इयर आपल्याला ह्या भाज्या मिळतात पण काही ठराविक ज्या व्हेजिटेबल्स असतात ते सीझन वाईजच आपल्याला मिळतात मग त्या त्या सीझननुसार आपलं डाएट चेंज होतं फ्रूटसुद्धा बघा मँगो फक्त आपल्याला फ्रूट हे मँगो हे फ्रूट असं आहे की ते फक्त आपल्याला मेमध्येच मिळतं मग त्या मेमध्ये आपण ते खातो सडनली नंतर मे संपल्यानंतर उन्हाळा संपल्यानंतर जे फ्रूट अवेलेबल होईल ते आपण खातो मार्केटमध्ये जे अवेलेबल होतं ते आपलं खाल्लं जातं तसंच एखादी सेरेमनी असेल फंक्शन असेल आपल्याकडे तर आपल्याकडे बघा रोजचं जेवण साधं असतं पण जेव्हा फंक्शन असतं तेव्हा आपल्याकडे गोड पदार्थ केले जातात किंवा जास्त व्हरायटी भाजी जर आपण व्हेजिटेबल एक करत असू तर दोन ते तीन टू ऑर थ्री व्हेजिटेबल्स आपल्याकडे बनवल्या जातात कधी फेस्टिवल असेल किंवा एखादं स्पेशल सेरेमनी असेल तेव्हा म्हणजे अशा वेळेनुसार किंवा सीझननुसार आपलं डाएट हे जी चेंज होत असतं तसंच रिजन वाईज जिथे जे जास्त होतं त्यानुसारसुद्धा लोकांचं डाएट चेंज होत असतं पुढे आपण बघितलंय व्हॉट केअर शूड वी टेक अबाउट अवर फूड आपल्या फूडविषयी आपण काय काळजी घेतली पाहिजे हे आता आपण पाहणार आहोत पहा इफ वी wish टू बी हेल्दी देन वी मस्ट टेक केअर अबाऊट द अवर डाएट आपल्याला जर हेल्दी राहायचं असेल तर आपण आपल्या आहाराविषयी डायटविषयी सतर्क असलं पाहिजे वी शूड इट ऑल द डिशेश मेड ॲट होम तुम्हाला मी आधीच सांगितलं जे घरी बनतं ते सगळं तुम्हाला खायला पाहिजे त्याच्यामुळे तुम्ही स्ट्रॉंग आणि हेल्दी होता वी मस्ट नॉट अवॉइड इटिंग थिंग्स मेरली बिकॉज वी डोंट लाईक दॅम आपल्याला आवडत नाही म्हणून खायचं नाही असं बिलकुल करायचं नाही त्याच्यामुळे तुम्ही स्ट्रॉंग होणार नाही स्प्राउटेड पल्सेस लेफी व्हेजिटेबल शुड बी इन्क्लूड ऑफन इन अवर डाएट हे बघा मोड आलेले कडधान्य तसंच लिफी व्हेजिटेबल जे असतात याच्यामुळे हे आपल्या जेवणामध्ये नेहमी असले पाहिजेत याच्याने आपल्याला बरेचसे न्यूट्रिएंट्स मिळतात आपल्या शरीरामध्ये बरेचसे हे खाल्ल्यामुळे न्यूट्रियंट्स जातात वी शूड ऑल्सो हॅव योगट ऑर बटर मिल्क ओकेजनली दही ताक हे सुद्धा आपण कधीतरी असं आठवड्यात एकदा किंवा दोनदा खाल्लं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आई जी आपल्याला देते व्यवस्थित पद्धतीने तुमची आई तुम्हाला खायला देत असते आज डब्याला स्प्राऊट्स कधीतरी तुमच्या आवडीची पोटॅटोची भाजी केली असते कधीतरी लिफी व्हेजिटेबल असं रोज तुमच्या डब्याला डिफरंट डिफरंट आयटम्स तुमच्या आईकडून मिळत असतात आईला मुळातच समजत असतं की आपल्या मुलाला काय खायला दिलं पाहिजे त्याने तो स्ट्रॉंग होईल त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे तुम्ही काय खायचं ह्याचा विचार नाही करायचा तर आई जे देईल ते सगळं तुम्हाला खायला पाहिजे त्याच्याने तुम्ही स्ट्रॉंग होणार आहात हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे पुढे दिलं आहे बघा न्यूजपेपर अँड टी व्ही फ्रिक्वेंटली ॲडवटाईज कोल्ड ड्रिंक्स दे अल्सो ॲडव्हर्टाइज मे मेनी फूड पिक्चर्स वी आर टेम्पटेड टू बाय देम दे आर टेस्टी देअर रॅपर्स आर अट्रॅक्टिव्ह बट दॅट डज नॉट मीन दॅट दे आर अल्सो गुड फॉर हेल्थ बघा तुम्हाला टी व्हीवरती ॲडवर्टिजमेंट असते वेगवेगळे पोटॅटो चिप्स कोल्ड ड्रिंक्स सॉफ्ट ड्रिंक्स जे फ्रूटी वगैरे असे तुम्हाला ते एकदम असे टेम्पटिंग तोंडाला पाणी सुटतं पण ते पदार्थ तुमच्या हेल्थसाठी चांगले नसतात ते तुमच्या हेल्थला खराब करू शकतात कारण त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह किंवा जे तुमच्या हेल्थसाठी चांगलं नाही ते केलेलं असतं ॲट्रॅक्टिव्ह फक्त ते दिसतं पण ते आपल्या हेल्थसाठी चांगलं नाही हेल्थसाठी चांगलं काय आहे घरात बनवलेलं आईने बनवलेलं फूड खाणं हे आपल्या हेल्थसाठी चांगलेलं आहे चांगलं असतं इथे एक पिक्चर दिलं आहे बघा तुमच्या घरामध्ये बटर मिल्क काढलं जात आहे लोणी काढून त्याच्यावरचं खाली बटर मिल्क होतं ते सुद्धा ताक प्यायला खूप छान लागतं पहा इथे या लेसन आपला कंप्लीट झालेला आहे आता याच्यामध्ये आपण काय काय शिकलो याच्याविषयी पाहणार आहोत व्हॉट वी हॅव लर्न ऑल दॅट वी ईट अँड ड्रिंक इन अ डे इज कॉल्ड अवर डाएट जे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण खातो पितो ते सगळं आपलं मिळून होतं डाएट म्हणजे आहार एच फिजिकल लेबर अँड स्टेट ऑफ हेल्थ कॉज डाएट टू डिफर फ्रॉम पर्सन टू पर्सन म्हणजे वयानुसार भूक कमी जास्त फूड इंटेक कमी जास्त होतो किंवा फिजिकल लेबर म्हणजे तुम्ही शारीरिक कष्ट केलेत तर कमी कष्ट केलेत कमी भूक लागते जास्त कष्ट केलेत जास्त भूक लागते स्टेट ऑफ हेल्थ कॉज डाएट टू डिफरंट म्हणजे हेल्थ कशी आहे त्याच्यावरतीसुद्धा आपलं डाएट ऑर म्हणजे पर्सन टू पर्सन डाएट हे वेगळं असतं डाएट ऑल्सो चेंज अकॉर्डिंग टू फूड आयटम ॲवेलेबल इन द डिफरंट सीझन डाएट चेंज कधी होतं सीझन वाईज सीझनमध्ये जे फ्रुट्स व्हेजिटेबल्स अवेलेबल असतात ते आपण खातो म्हणून सीझन वाईजसुद्धा डाएट चेंज होतं द फूडस्टॉप रेडिली अवेलेबल इन डिफरंट रिजन आर डिफरंट इज ब्रिंग अबाउट डायवर्सिटी इन पीपल्स डाएट आपण बघितलं की वेगवेगळ्या वे रिजनमध्ये जे पीक जास्त होतं म्हणजे जिथे राईस होतं ते राईस जास्त खाल्ले जातात बाज बाजरा पिकतो त्यांच्या जेवणामध्ये बाजरा जास्त असतात प्रत्येक स्टेट त्यांचं किंवा प्रत्येक रिजनवाईज वाईज आहार हा त्यांचा वेगळा असतो Eating अ व्हेरियस फूड स्टफ इन अवर diet हेल्प टू मीट ऑल द फूड रिलेटेड नीड्स ऑफ अवर बॉडी सग विविध प्रकारचे फूड खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला जे न्यूट्रिएंट्स हवे असतात ते सगळे मिळतात आपल्या शरीराची गरज पूर्ण करतात त्यासाठी आपण वेगवेगळे वे फूडस्टप फुड़ खाल्ले पाहिजेत जे आवडतं तेच न खाता जे आई देईल किंवा जे सगळं आपल्या शरीराला आवश्यक आहे ते आपण खाल्लं पाहिजे द ॲट्रॅक्टिव्ह अँड टेस्टी फूड प्रोडक्ट्स दॅट वी सी इन ॲडवर्टिजमेंट मे नॉट बी नेसेसरली गुड फॉर द हेल्थ जे आपण बघतो ॲडवर्टीजमेंटमध्ये ते आपल्या शरीराला चांगलं असेल असं नाही ऑलवेज रिमेंबर टू कीप गुड हेल्थ केअर मस्ट बी टेकन अबाउट द फूड वी इट आपल्याला स्ट्रॉंग आणि हेल्दी व्हायचं असेल तर जे आपण खातो आहे त्याच्या म्हणजे वी आपण जे अन्न खातो आहे ते योग्य प्रमाणात किंवा व्हरायटी असली पाहिजे काळजी घेतली पाहिजे आपण जे खातो आहे त्याच्याविषयी तर आपली हेल्थ ही गुड होणार आहे तुम्ही काळजी काय घ्यायची आहे तर तुम्हाला कसलीही काळजी करायची गरज नाही आहे तुम्हाला आई जे ताटात देईल किंवा टिफिनला देईल ते सगळं खायचं आहे एवढं केलात तर तुम्ही एकदम हेल्दी होणार आहात कारण प्रत्येकाच्या आईला माहिती असतं की आपल्या मुलाला हेल्थसाठी काय आवश्यक आहे पहा या लेसन आपला कम्प्लीट झालेला आहे या लेसनचा सुद्धा तुम्हाला मी सोडवून देणार आहे तुम्हाला कमेंटमध्ये लिंक दिलेली आहे ते एकदा चेक करा तसेच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा